लोकसभा प्रचाराची रणधुमाळी सगळीकडेच पाहायला मिळत आहे. नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं तीव्र झालं आहे. मात्र असा प्रकार एकमेकांवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे स्वतः नेत्यांनीच ठरवायला हवं. पाहूया पुढची बातमी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत बंधू रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला, मग त्यांना विखे आणि मोहिते घराणं कसं काय चालतं असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी बंधू रोहित पवार यांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या. त्यावेळी अनेक मुद्द्यांवर त्यांनी मोदी सरकारला घेरलं. मुख्यमंत्री घराणेशाहीवर जोर देतात, मग मला सांगा मुख्यमंत्र्यांना विखे घराणं मोहिते घराणं यांना कसं काय चालतं. आता पार्थ कष्ट घेतोय पण त्याच्यावर फक्त घराणेशाहीचा असा आरोप केला जातोय. व्यवसायात घराणेशाही चालते, मग राजकारणात का चालत नाही असा सवाल रोहित यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींच्या हाती देश सुरक्षित नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर रोहित पवारांनी देखील पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. देशातील सध्याची परिस्थिती पाहता संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क देखील हिरावून घेतला जाईल अशी भीती मनात वाटत असल्याचं रोहित पवार म्हणाले. दरम्यान पिंपरी चिंचवड मध्ये स्थलांतरित नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला.